काय रस्त्याची परिस्थिती आहे? वारंवार ही 10 वर्ष झाली हीच परिस्थिती आहे, आणि सुप्रीमचा हा ढिसाळ कारभारामुळं अतिशय या रस्त्याची दुरावस्था आहे। कारण का वारंवार कुणाचा बड्डे आला, हे करून ते करून असे खड्डे भरून काही कुठलं काही काम होत नसतं। त्याच्या निमित्ताने शाळेच्या पोरांचे, रुग्णवाहिकेचे अतिशय मोठ्या प्रमाणात हाल होत असतात, आणि वारंवार हे दरवर्षी घडत असते। शाळेतले मुलं एट ए टाइम एक एक तास, दोन दोन तास लेट होत असतात या रोडमुळे। एखाद्या रुग्णवाहिकेचा रुग्ण अतिशय सिरियस असेल, त्याच्यामुळे त्याची परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता असते। कुठे कुठे खड्डे पडले मनोर वाडा बघितलं तर ह्या रस्त्याची अतिशय दुरावस्था आहे। आंबाई खिंडीजवळ अशीच अवस्था आहे, आपल्या पुलाजवळ हीच अवस्था आहे, आणि तेच बघितलं तर कुडूसच्या याच्यामध्ये पण रस्त्यामध्ये ओनिडा कंपनीजवळ अतिशय दुरावस्था आहे। त्याच्यामुळे ह्या रस्त्याची अवस्था ही अतिशय ढिसाळ आहे। काय मागणी? मागणी म्हणजे आता आपण सांगतो की मोदी की गॅरंटी आपण सांगायला गेलं तर अतिशय ही रस्त्याची दुरावस्था, याच्यामुळे या लोकांचे हे हाल होत असतात। त्याच्यामुळे सांगायला गेलं तर ह्या पुलाचं नवीन याचं हे काम रिजेक्ट केलेलं, नवीन ब्रिजचं काम रिजेक्ट केलेलं आहे। त्याच्यामुळे रिजेक्ट केलं असेल तर मग याचं तरी रिपेअरिंग व्हायला पाहिजे। तेच मनोरचं बघितलं तर मनोरचं पुलाची सुद्धा तीच अवस्था आहे। किती दिवस झाले विक्रमगडकडनं ट्रॅफिक वळवलं, त्याच्यामुळे अनेक असे अपघात होत असतात विक्रमगड चारोटी मार्गावर। आम्ही दररोज या रस्त्याने प्रवास करत असतो, परंतु रस्त्याचे एवढे हालत खराब झालेले आहे की काल इथे जवळजवळ 1 ते 1.5 तास ट्रॅफिक लागलेली होती, आणि माझी स्वतःची गाडी इथे खड्ड्यामध्ये अडकलेली होती। आणि ते जमेदमे म्हणजे असं कसं करून प्रवाशांना उतरवून त्यांना धक्का मारून आम्ही ती गाडी काढली, आणि एवढे म्हणजे ट्रॅफिक नेहमीचीच असते या रोडला। काय मागणी कराल? सरकारकडे मागणी एवढीच आहे की आमचे रस्त्याला आम्ही चालतो ते व्यवस्थित झालं पाहिजे, आम्हाला व्यवस्थित सगळं म्हणजे प्रवास झाला पाहिजे। आता आमच्याकडे प्रवास हे कॉलेज वगैरे पोरं असतात, त्यांना बस वगैरे नसतात, त्याच्यामुळे ते आमच्याकडे बसतात आणि त्यांना वेळेवर नसतं, ट्रॅफिक झाल्यामुळे त्यांना पण वेळ होतो ना। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला पर्याय असलेला वाडा मनोर भिवंडी हा राज्य महामार्ग सध्या धोक्याचा बनलेला आहे। ह्या महामार्गावरती जी जुनी पुलं आहेत ती पूर्णपणे नादुरुस्त झालेली आहेत, मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत त्या आहेत। मी सध्या जी पिंजाळ नदी आहे त्या पिंजाळ नदीवरील पाली करळगाव पूल आहे, त्या पुलावरती आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात हे खड्डे आहेत ते ह्या पुलावरती पडलेले आहेत। हा जो आहे जुना पूल आहे, अगदी खूप जुना आहे। त्यानंतर सुप्रीम कंपनीला ह्या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे ते देण्यात आलं होतं, आणि त्यानंतर ही जी आपण बाजूला बघतोय ती ब्रिज तयार करण्यात आली, मात्र आजही अगदी ह्या रस्ते प्रशासन आहे त्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही ब्रिज अजूनही पूर्ण झालेली नाही, आणि त्यामुळे येथे ह्या पुलांवरती मोठा कसरतीचा सामना आहे, तो वाहन चालक आणि प्रवाशांना करावा लागतोय। काल जेव्हा एबीपी माझाने एक महिला स्कूटीवरून इथेच ह्याच ब्रिजवरती खड्ड्यात पडली ती बातमी प्रसारित केली, आणि त्याच्यानंतर आज आपण बघाल तर इथे दुरुस्तीचं काम आहे ते केले जाते। आपण सावित्री नदीवरील ज्या पुलाची दुर्घटना आपण बघितली होती, त्यानंतर सरकारचं पूर्णपणे अशा पुलांकडे दुर्लक्ष आहे। आपण पाहायला गेलं तर हा पिंजाळ नदीवरील पूल असू द्या किंवा ह्याच महामार्गावरील देहरजा नदीवरील पूल असू द्या, हे दोन्ही पुलांना मोठे खड्डे पडलेले आहेत, आणि ह्या खड्ड्यांमुळे वाहन चालक आहेत ते मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत, प्रवासी त्रस्त आहेत। एकीकडे मुंबई अहमदाबाद महामार्गाची दुरुस्ती सुरू आहे, आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, आणि त्याचमुळे भिवंडी मार्गे ह्याच महामार्गावरून मोठी वाहतूक आहे ती सध्या होते, आणि ह्या सर्वांनाच ह्या महामार्गाचा त्रास होतोय। मात्र इथे कुठेतरी हे रस्ता प्रशासन झोपेत आहे की काय असा सवाल आता उपस्थित झालाय। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।